हस्तभारामध्ये जास्तीत जास्त कळी निघण्यासाठी काय उपाययोजना असायला पाहिजेच, म्हणजेच आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे, सोबतच आपलं खत व्यवस्थापन हे कसं असायला पाहिजे, पाणी नियोजन हे कसं असायला पाहिजे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डाळिंब व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपण या बहारमध्ये जे नियोजन आहे ते खूप व्यवस्थित आणि काळजीपूर्वक तुमचं असणं हे खूप महत्त्वाची गरज आहे. कारण आंबे बहार असू द्या किंवा मृग बहार असू द्या, त्या बहारमध्ये जेवढा नैसर्गिक ताण बसतो तेवढा नैसर्गिक ताण या बहारमध्ये बसत नाही आहे, म्हणजेच कमी बसतो. त्यामुळे नियोजन हे चांगलं नसेल तर परिणाम तर तुम्हाला त्या प्लॉटमध्ये कळी न निघणे, कळी निघाल्यास शेंड्यावरती निघणे, किंवा कळी सेटिंग व्यवस्थित झाली म्हणजे होण्यास सुरू असल्यास ड्रॉपिंग होणं, अशा समस्या तुम्हाला या बहारमध्ये दिसून येतील. तर त्यासाठी जास्तीत जास्त आपण कळी निघण्यासाठी किंवा कळी आहे ती व्यवस्थित टिकवण्यासाठी काय उपाययोजना असायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सर्वप्रथम आपण फवारणी नियोजन हे कसं असायला पाहिजे ते बघूया. जर प्लॉटमध्ये तुमच्या वॉटरशूट आले असतील तर वॉटरशूट पहिल्यांदा काढून घ्या आणि त्याच्यानंतर खालील फवारणी घ्या. पहिली फवारणी आहे टिल्ट 0.5 आणि सोबतच त्याच्या कुमानेल जे आहे ते 2 घ्यायचं आहे. जर थ्रिप्स वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादं कीटकनाशक देखील वापरू शकता. तर ही फवारणी घेतल्यानंतर काय होईल की जे वॉटरशूट निघला म्हणजे निघण्याचे जे प्रमाण आहे किंवा जे वाढण्याचे प्रमाण आहे ते थोडेफार दिवस कमी राहील. इथे एक मी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की मार्केटमध्ये असे कोणतेही प्रोडक्ट नाही की ते तुमचं कायमचं वॉटरशूट निघण्यापासून तुम्हाला थांबवेल किंवा वॉटरशूटच निघणार नाहीत वगैरे. किंवा आता बऱ्याच कंपन्या तसे देखील ॲडव्हर्टाईज करत आहेत, पण मी इथे गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की असं कोणतंही प्रोडक्ट नाही की त्याने तुमच्या प्लॉटमध्ये स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये वॉटरशूट हे निघणार नाही. हां, काही प्रोडक्ट्स आहे की ते स्प्रे घेतल्यानंतर काही दिवस 5-6-10-15 दिवस अशा कालावधीपर्यंत ते थांबवतील, पण कायमचं ते वॉटरशूट नाही थांबवणार. पहिली फवारणी झाल्यानंतर ठीक एक 4-5 दिवसांनी तुम्ही बड बिल्डरची फवारणी घ्यायची आहे, ती तुम्ही 2 घ्यायची आहे. आणि बड बिल्डरची फवारणी घेतल्यानंतर ठीक एक 5 दिवसांनी तुम्ही सुपर कॉन्फिडर जे आहे ते जे की त्यात इमिडाक्लोप्रिड जे आहे ते समथिंग मला वाटतं की 30.5 रेंजपर्यंत असेल, तर इमिडाक्लोप्रिड त्यात आहे. सोबतच त्याच्यासोबत तुम्ही नीमतेल जे आहे ते 10,000 PPM तुम्ही 1 घ्यायचं आहे आणि सुपर कॉन्फिडर जे आहे ते 0.5 घ्यायचे आहे. या सर्व फवारणी आहेत एक 4-5 दिवसाच्या तुम्ही अंतराने फवारणी घ्यायची आहे. तिन्ही फवारणीमध्ये खूप व्यवस्थित स्ट्रॉंग बुरशीनाशक देखील दिलेलं आहे, कळी निघण्यासाठी देखील टॉनिंग दिलेलं आहे आणि थ्रिप्स देखील त्या या सिच्युएशनमध्ये किंवा ढगाळ वातावरण आल्यानंतर कवळ्या पानांवरती थ्रिप्स दिसेल तर थ्रिप्ससाठी देखील फवारणी दिलेली आहे. तर हे सर्व नियोजन सुरू असताना तुमचं ड्रिपमधून खत व्यवस्थापन कोणतं असलं पाहिजे किंवा कसं असायला पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे. तर टिल्ट कुमानेल ज्यावेळेस तुम्ही फवारणी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे ते तुम्ही 0/60/20 प्रति 1 एकरसाठी 4 सोडायचं आहे. सोबतच मिलाज जे मायक्रोन्युट्रिएंट आहे ते तुम्ही 1 सोडायचं आहे. इथे कॉम्बिफर्ट म्हणून देखील लिक्विड फॉर्ममध्ये भेटते, ते देखील तुम्ही वापरू शकता. आता इथे आणखीन एक गोष्ट सांगतो की बरेच शेतकरी आंबे बहार असू द्या किंवा मृग बहारमध्ये 12/61 वापर करतात कळी निघण्यासाठी, पण इथे वातावरण हस्तबहारमध्ये थोडंसं खराब असल्यामुळे जर तुम्ही नत्रयुक्त खतं देत असाल तर वॉटरशूट निघण्यास थोडंसं आणखीन कारण ठरेल. त्याच्यामुळे तुम्ही नत्रयुक्त खतं न देता 0/52/34 किंवा 0/60/20, पण बेटर दॅन तुम्ही 0/60/20 वापरलं तर थोडासा फायदा जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. 0/60/20 4 आणि मिलाचं 1 सोडल्यानंतर तुम्ही पुढच्या पाण्याला, आता ते पुढचं पाणी मी असं डेट नाही सांगत आहे जसं की आपण आंबे बहारमध्ये सांगत होतो, इथे तुम्ही जमिनीची वापस कंडिशन पाहून किंवा वातावरण पाहून तुम्ही पुढचं एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही आता मी ज्याप्रमाणे सांगतो त्याच क्रमाने तुम्ही घ्यायचं आहे. सुडो जे आहे ते तुम्ही 1 घ्यायचं आहे, स्वच्छ टाकी धुवायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित मिक्स करायला ठेवायचं आहे. सुडो आहे ते 1 घ्यायचं आहे, त्याच्यामध्येच तुम्ही बेसन देखील आहे ते 1 टाकायचं आहे, हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ट्रायको घ्यायचं आहे ते 1 टाकायचं, सोबतच तुम्ही काळा गोळ मार्केटमध्ये मिळतो ते देखील तुम्ही 1 टाकायचं आहे. हे 4 कंटेंट झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लास्टली जे आहे ते बॅसिलस तुम्ही 1 टाकायचं आहे. हे व्यवस्थित तुम्ही 5 जे मी घटक सांगितले ते सिरियली तुम्ही टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून 3-4 दिवस मिक्स केल्यानंतर तुम्ही ते ड्रिपमधून द्यायचं आहे.
यातून काय होईल की ज्या प्लॉटमध्ये थोडंसं तेलकट प्रमाण असेल ते तुम्हाला काही अंशी कमी झालेलं देखील मुळे दिसेल, मुळी देखील व्यवस्थित चाललेले दिसेल आणि झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती आहे ती जास्त झालेली दिसेल तुम्हाला। तर अशा गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत। आता महत्त्वाची गोष्ट लास्टची मुद्दा आहे की पाणी नियोजन आपलं कसं असायला पाहिजे। पाणी नियोजन आहे ते तुमचं डिपेंड आहे ते पावसाच्या म्हणजे पावसावर ठरलेलं असतं, पण तुम्ही पाणी जे आहे ते वापसा कंडिशनलाच द्यायचं आहे। बऱ्याच ठिकाणी रोज डेली जर पाऊस पडत असेल तर वापसा कंडिशनला तुम्ही द्यायचं आहे। अगदी 20-20 दिवस देखील तुम्हाला ते पाणी देण्यासाठी वातावरण किंवा तेवढासा कम्फर्ट झोन नाही मिळते, पण जर एखादं खत सोडत असेल तर तेवढ्यापुरतं तुम्ही ते करू शकता, पण जास्त देखील नाही की ते लिचआउट होऊन जाईल असं। आणि वातावरणाचा अंदाज देखील तुम्ही पाहून प्लॉटमध्ये पाणी सोडायचं आहे। तर चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर त्यांनी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। आपण हस्तबहारमध्ये जे काही इथून पुढच्या आता हा स्लॉट राहील आत्तापासूनच्या डेटपासून म्हणजे 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंतचं हे नियोजन आहे। त्याच्यानंतर आपण जसा वेळ मिळेल तसा आपण नियोजनाचे व्हिडिओ जे आहेत किंवा कसं आपलं प्रॉपरली या बहारचे नियोजन असायला पाहिजे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत जाऊ। तर ज्या शेतकऱ्यांना आपल्या डाळिंब व्यवस्थापन टीमकडून नियोजन हवं आहे त्यांनी खालील नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून प्लॉट रजिस्टर करा। अगदी खूप म्हणजे माफक फीमध्ये आपण त्यांना ते नियोजन दिलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।